सी ऊर्जा सेक्टर 50 येथील मंथन ज्वेलर्सचे मालक अशोक जैन यांच्यावर दुपारी 12:30 सुमारास लुटारूंनी हल्ला चढवला. जैन हे दुकानासमोरून जात असताना शेजारील उद्यानात दडून बसलेल्या एका तरुणाने अचानक चाकू हल्ला करत जैन यांच्या तोंडावर वार केले. या हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सेल्विन नावाच्या जिगरबाज तरुणाने जीव धोक्यात घालून हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. जखमी जैन यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. एक दिवसापूर्वी हा तरुण दुकानासमोर पाहणी करून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आवाज आया तो मैं उठ के सडनली उठ के आया तो ये चाकू घुसा के बैठा है. ये आंटी भी क्या लगा, ये आंटी भी देख रहे थे, आंटी भी क्या लगा, कोई लेडीज जा रही है बुरके में. बिकॉज वो क्या है, लड़का हिंदू का लड़का है, वो डेटा उनका मोबाइल में मैंने फोटोशॉप करके रखा है, वो लड़का का एड्रेस डिटेल सब उनका फोन में मिल जाएगा. मैंने पकड़ा, फटक से कॉल किया पुलिस को, बिकॉज पुलिस को कॉल किए बगैर अपन नहीं लेके जा सकते. सर्टन थिंग्स हैपन तो ब्लेम अपने ऊपर आएगा. मैं कॉल किया, बाद में पुलिस वाला आया, उसका पास हैंड ओवर. मंथन ज्वेलर नावाचं एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये एक बुरखाधारी इसम आला खरेदी करण्याच्या उद्देशाने. त्या दुकानदाराला वाटलं की लेडी आली म्हणून तो उभा राहिला, तेवढ्या त्याने बुरखा वर केला आणि चाकूचे वार सुरू केले. तिथे जे ओनर आहे जैन, त्यांच्यावर 3 वार करून तो लुटण्याच्या तयारीत असतानाच शेजारी दुकानदाराच्या शेजारी एक स्टुडिओ आहे, तिथे फर्नांडो नावाचा इसम आहे, तो तात्काळ पळून आला, त्याने त्याला ओव्हरपॉवर केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.